ग्रामीण मसाले आणि ते घरगुतीच मसाले वापरतो आम्ही. त्या हिशोबानं बाहेरच्या हॉटेल सारखं आपलं नाही, आम्ही घर घरीच वाटतो वाट्या पावराटा पाट्यावर आणि तेच बनवतो. नमस्कार मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये कंदुरी हा शब्द खूप फेमस आहे. कंदुरीचं जे आमंत्रण मिळतं ते कुणी टाळत नाही, कारण कंदुरीचं जे जेवण असतं ते खूप अप्रतिम असतं. त्याची जी चव असते ती जिभेवर रेंगाळत राहते. आपण आता सिल्लोड या भागात जाताना एका हॉटेलमध्ये आलेलो आहे. या ठिकाणी तुम्हाला कंदुरीचं जेवण चांगल्या दर्जाचं मिळतं. आता याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. दादा नमस्कार, आपलं स्वागत आहे. आपला परिचय द्या. माझं नाव गणेश चोपडे सर. तुम्हाला सांगा की आम्ही इथे जात असताना आम्हाला इथे कंदुरी स्पेशल मिळालं बघायला, तर नेमकी काय आहे आपल्याकडे स्पेशल? सर हा घरगुती पूर्ण घरगुती मसाल्याने बनवलेला आहे, आणि विशेषतः आम्ही 6 बाया ठेवलेल्या मसाला ते वाटण्यासाठी, आणि पूर्ण ग्रामीण प्रकारे मसाला आम्ही बनवतो, घरच्या घरी वाटतो आणि त्या हिशोबाने भाजी बनवतो. कंदुरी नेमकी काय आहे, म्हणजे कशी बनवतात ही भाजी, त्याच्यामध्ये काय रेसिपी असते, मसाले कुठले असतात आणि त्याच्यामध्ये काय काय आपल्याला मिळतं? मसाले सर आम्ही 1 ग्रामीणच वापरतो सर, चणा डाळ वगैरे, खोबरा, खसखस. आणि याच्यामध्ये किती रुपयामध्ये जेवण पूर्ण होतं? आपण सध्या तरी 220 रुपयात पोटभर जेवण देतो. त्याच्या संग जिरा राईस अनलिमिटेड, रस्सा 6 पीस आणि बाजरीची भाकर. आता आपण या डेग मध्ये जे बनवलेलं आहे तंदुरी, ही किती किलोची आहे आणि याची रेसिपी संपूर्ण कशी बनवली, म्हणजे तुमचे मसाले किती वापरले किंवा काय त्याचं प्रोसेस होती? हे सर जवळपास 28 किलो मटण आपण याच्यात टाकलेले आता, आणि याच्यामध्ये 200 माणसं जेवतात. आणि कधीपासून हे सुरू झाले? हे आम्ही दसऱ्यापासून चालू केलं सर. मित्रांनो, तुम्ही जर अजिंठ्याकडे जात असाल तर या ठिकाणी तुम्ही खास जेवण करू शकता. अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे, अतिशय प्रशस्त वातावरण आहे. या ठिकाणी तुम्हाला झाडी सुद्धा बघायला मिळेल. तुम्ही इथे मांडी घालून आपल्या भारतीय पद्धतीनुसार जेवण करू शकता. असं जेवण तुम्हाला कुठे मिळणार नाही. विशेष म्हणजे इथे सर्व ज्या महिला आहेत, घरच्या महिला आहेत, त्या स्वतः भाकरी करतात आणि एक भाकरीमध्ये सुद्धा तुमचं जेवण होऊ शकतं. आणि विशेष म्हणजे अनलिमिटेड आहे, म्हणजे तुम्ही किती जेवण केलं तरी त्याचे एक्स्ट्रा चार्जेस लागत नाहीत. आपण आता आधी त्यांच्याकडून माहिती घेऊ. आता एका जणाचं जर जेवण फुल व्हायचं असेल तर त्याला किती रुपये इथे खर्च येऊ शकतो? सर 220 रुपयात पोटभर जेवण जातो. 220 रुपयामध्ये मटन चिकन काय? मटन चिकन 200 रुपये आणि अंडा करी 190 रुपये. कंदुरीमध्ये आपण फक्त मटनच वापरतो की चिकनचं पण याच्यामध्ये वापरतो? चिकन पण देतो सर कंदुरीत, रशात गिरायकांनी मागितलं त्या हिशोबानं. जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी काय काय आहे? सर व्हेजिटेरियन मध्ये पण थाळी देतो आपण, शेवगा खूप फेमस आहे आमच्याकडे, काजू आहे, पनीर आहे, व्हेज थाळी बी देतो आम्ही. तर आपल्या हॉटेलचं नेमकी वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे काय यायला पाहिजे लोकांनी ते जेवण करण्यासाठी? सर आपल्याकडे यायला पाहिजे या हिशोबाने, कारण की पूर्ण ग्रामीण मसाले आणि ते घरगुतीच मसाले वापरतो आम्ही. त्या हिशोबानं बाहेरच्या हॉटेल सारखं आपलं नाही, आम्ही घर घरीच वाटतो वाट्या पावराटा पाट्यावर आणि तेच बनवतो. आपला पत्ता आणि आपल्या हॉटेलचं नाव सांगा. हॉटेल मोऱ्या, छत्रपती संभाजीनगर, अजिंठा रोड, बोरगाव पटाळंत येते. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी तुम्ही समोर बघा की आजीबाई सुद्धा भाकरी तयार करतायत आणि सर्व मेंबर आहेत. सर्व मसाले घरचे असतात, लसूण इथलं यांचं शेतातलंच आहे. विशेष म्हणजे हे जे शेतकरी आहेत यांचं स्वतःचं हे शेत आहे, म्हणजे शेतकऱ्यांनी शेतीपूरक हा व्यवसाय सुरू केलेला आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना इथे चांगली सोय मिळते. इथे काही व्यावसायिकता पाळली जात नाही. 220 रुपयामध्ये फुल जेवण, आज आपण जर बाहेर गेलो जेवायला तर 400-500 रुपये लागतात. परंतु इथे तुम्हाला अस्सल आणि कुठलाही त्रास होत नाही. याच्यामध्ये कुठलाही बाहेरून मसाला वापरला जात नाही. सर्व घरचे मसाले असतात, पाट्यावर वाटलेले मसाले असतात. याचा जो नंबर आहे हा आम्ही तुम्हाला समोर जे स्क्रीन आहे त्यावर तुम्हाला दिसेल. तुम्ही या ठिकाणी या, पर्यटक जर असाल तर तुम्ही या ठिकाणी आवर्जून जेवण करा आणि मराठवाडी जेवण कसं असतं याचा तुम्ही आस्वाद घ्या. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करावा. धन्यवाद.